जेट एअरवेची विमानसेवा बंद झाल्यानंतर औरंगाबादमधून टू जेट स्पाइस जेट यांनी सेवेला सुरुवात केली आहे. आता त्या लागोपाठोपाठ इंडिगो कंपनीनेही औरंगाबादमधून मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली या शहरासाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 5 फेब्रुवारीला या सेवेला सुरुवात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कंपनीने ॲडव्हान्स बुकिंगही सुरू केले आहे. औरंगाबाद विमानतळावरून स्पाइस जेट आणि ट्रू जेट आणि एअर इंडिया या विमान कंपन्याकडून विमानसेवा वाढविण्यात आला आहे. ट्रू जेट कंपनीने हैदराबाद पाठोपाठ अहमदाबाद शहरासाठी विमानसेवा सुरू केली आहे. एअर इंडियाने मुंबई, औरंगाबाद, उदयपूर ही विमानसेवा आठवड्यातून 3 दिवसांसाठी सुरू केली आहे. याशिवाय स्पाइस जेट विमानाने गेल्या 2 महिन्यात दिल्ली, हैदराबाद आणि बंगळूर या शहरांसाठी विमानसेवा सुरू केली आहे. स्पाइस जेटने 3 शहरांसाठी सेवा सुरू करण्यापूर्वीच इंडिगोने औरंगाबाद शहरातून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीने औरंगाबाद विमानतळावर कर्मचारी नियुक्तही केली. इंडिगो कंपनीकडून मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रकाशित केलं होतं. इंडिगोने 3 शहरांसाठी औरंगाबादहून विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय 24 डिसेंबर रोजी जाहीर केला आहे. औरंगाबादहून मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली या शहरांसाठी विमान A320 हे 180 सीटाचे विमान येत्या 5 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. या विमानातून प्रवास करण्यासाठी 25 डिसेंबरपासून तिकीट बुकिंग सुरू करण्यात आल्याची माहिती इंडिगो कंपनीकडून देण्यात आली आहे.